नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल भारतीय बाजारभाव मध्ये। तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे दिनांक 4 फेब्रुवारी 2022 चे कापसाचे दुपारनंतरचे अपडेट झालेले ताजे बाजारभाव पाहणार आहोत। तरी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकन नक्की दाबा आणि कापसाचे ताजे भाव आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील। जाणून घेऊया आजची बाजार समिती। आजची बाजार समिती आहे अमरावती, आवक आहे 120 क्विंटलमध्ये आणि किमान दर होता 9,700 रुपयाचा आणि कमाल दर आहे 10,100 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 9,900 रुपयाचा। पुढची बाजार समिती आलेली आहे मानवतची, आवक आहे 1,800 क्विंटलमध्ये आणि किमान दर आहे 8,400चा, कमाल दर आहे 10,200 रुपयाचा, सर्वसाधारण दर आहे 10,130 रुपयाचा। पुढची बाजार समिती घेऊया आष्टी वर्धामध्ये, आवक आहे 495 क्विंटलमध्ये, किमान दर होता 9,800 रुपयाचा आणि कमाल दर आहे 10,150 रुपयाचा, सर्वसाधारण दर बघा 9,900 रुपयाचा। पुढची बाजार समिती बघूया किनवटमधली, आवक आहे 185 क्विंटलमध्ये, किमान दर होता 8,600चा, कमाल दर आहे 10,000 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 9,710 रुपयाचा। पुढची बाजार समिती बघूया हिंगोलीमधून, आवक आहे 35 क्विंटलची आणि किमान दर आहे 9,840 रुपयाचा, कमाल दर आहे 9,990 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर बघा 9,915 रुपयाचा। पुढची बाजार समिती घेऊया देऊळगाव राजामधली, आवक झालेली आहे 2,500 क्विंटलमध्ये आणि किमान दर होता 9,300चा आणि कमाल दर आहे 9,985 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर बघा 9,600 रुपयाचा। पुढची बाजार समिती घेऊया जामनेरमधली, आवक आहे 27 क्विंटल आणि किमान दर होता 7,870 रुपयाचा, कमाल दर बघा 9,425 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर बघा 9,380 रुपयाचा। पुढची बाजार समिती आली राळेगावमधून, आवक होती 2,000 क्विंटलमध्ये आणि किमान दर होता 9,000 रुपयाचा आणि कमाल दर बघा 10,250 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर बघा 10,150 रुपयाचा। पुढची बाजार समिती घेऊया सेलूमधली, आवक आहे 1,650 क्विंटलमध्ये, किमान दर आलेला आहे 8,500चा आणि कमाल दर सगळ्यात जास्त आहे 10,385 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर बघा 10,230 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे आष्टी कारंजामधली, आवक आहे 175 क्विंटल आणि किमान दर आहे 9,800, कमाल दर आहे 10,100चा आणि सर्वसाधारण दर आहे 9,900 रुपयाचा। तर ही होती आजची काही ताजी अपडेट। पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल नक्की दाबा। धन्यवाद।